चला फलंदाजाने लवकर खेळपट्टीचा ताबा घ्यायचा आहे, खूप उशीर होत आहे तर याचंही आपण भान ठेवायचं आहे. आजच्या दिवसातून आपण जर पाहिला तर एक गट क्रमांक 4 गट क्रमांक 5 खेळण्यात आलं आणि इथं मात्र जर पाहायला गेलं तर पहिल्या गटामध्ये वीर तानाजी दापोडे हा क्वालिफाय झालेला आहे, तर दुसऱ्या आजच्या दिवसातील गटामध्ये आपण जर पाहिलं तर गावदेवी भादवड हा क्वालिफाय झालेला आहे. आत्ता मात्र तिसऱ्या गटामध्ये कुठला संघ क्वालिफाय होईल हे पाहण्यासारखं राहील. आणि या गटामध्ये कालिका माता कालवार शांसपोर्ट धामणगाव आणि जय हनुमान भावाले ह्या 3 टीम आहेत. निश्चितच खूप चांगली स्पर्धा रंगते आणि स्पर्धा संदेश रंगते कुठे तर दापोडे या गावामध्ये, की ज्या गावामध्ये तब्बल 60 वर्षापासून एक गाव एक मंडल अर्थात वीर तानाजी दापोडे क्रीडा मंडल. आपण जर पाहिलं तर आपली एक टीम 6 महिने आपल्याला टिकवता येत नाही, तब्बल 60 वर्ष हा मंडल टिकवलेला आहे. मी तर म्हणेन की त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाले पाहिजेत, खरोखरच खूप छान खूप छान. यस, तर आता मात्र वळू आपण मॅचच्या दिशेने. ज्या ठिकाणी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे, चला शत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. सदानंद मात्रे आपणास विनंती आहे की आपण त्वरित शत्ररक्षण लावून घ्यायचं आहे, वेळ वाया न घालवता. यस, तर व्यासपीठावर आपल्यामध्ये भगवान पाटील साहेब उपस्थित आहेत, एसईओ बीबी स्पोर्ट टीमचे कर्ता, ज्यांच्या माध्यमातून जे स्पॉन्सरशिप झाली आहे अर्थातच रँकसाठी स्पॉन्सरशिप झाली आहे. 1, 2, 3 नंबर च्या ज्या ट्रॉफीज आहेत इयरली, त्याचबरोबर प्लेअर ऑफ द इयर, प्लेअर ऑफ द बॉलर, प्लेअर ऑफ द बॅट्समन या ट्रॉफ्या देखील त्यांच्या माध्यमातून आम्हाला स्पॉन्सर झाल्या आहेत. आयोजकांच्या माध्यमातून विशेष आभार व्यक्त करूया आणि मॅचकडे वळूया. आउट द मनोज ठाकरे. क्या बात है, क्या बात है, अशी माणसं असणं गरजेचं असतं. तर वळूया खेळाकडे, जिथे मात्र स्ट्रायकर गोलंदाजीसाठी एक स्फोटक गोलंदाज सदानंद मात्रे यांना आपण पाहत आहोत, कारण अतिशय चांगली गोलंदाजी त्यांची आपल्याला नेहमीच पाहायला मिळते आणि अतिशय स्फूर्तीने खेळ त्यांचा पाहायला मिळतोय. स्ट्रायकर बॅट्समन रामा बोईर, त्यानंतर नॉन स्ट्रायकला आपण पाहू शकता महेश मली. तर पाहूया पहिल्या चेंडूचा सामना करत असताना आपण पाहिलं तर बॅटच्या पट्ट्यामध्ये घेता आला नाहीये आणि इथं मात्र आपण जर पाहिले तर निर्धावचे होते सांगता. रामा बोईर यांनी सुद्धा खूप क्रिकेट खेळलेला आहे त्यांच्या जीवनाच्या कारकिर्दीमध्ये आणि आजवर अजूनही टिकून आहेत, खेळपट्टीवरती खेळण्यासाठी दमखम दाखवत आहेत. पाहूया पुढील चेंडू, या वेळेस हलक्या हाताने खेळून काढलेला आहे, खाली रिझनमध्ये एक धाव कंप्लीट केली जाते स्वतःचा संघाचा. इथं मात्र श्रीगणेश केला जातो एका धाव्याने, सुरुवात झालेली आहे रणांची. पाहूया आता इथं मात्र या अकाउंटमध्ये किती धावा जमा केल्या जातील, कारण ज्यावेळेस तुम्हाला टार्गेट सेट करायचा असतो त्यावेळेस प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला घनाघात प्रहार करावा लागतो, कारण कमी षटकाच्या खेळामध्ये तुम्हाला विचार करण्यास वेळ मिळत नाही, खेळपट्टीवरती सेट होण्याचा टायमिंग मिळत नाही, म्हणजेच येणाऱ्या प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला प्रहार प्रहार आणि प्रहार करावा लागतोय. तर पाहूया पुढील चेंडूवरती कशा प्रकारे घात केला जातोय. सदानंद मात्रे प्रत्येक चेंडूवरती फील्ड प्लेस सजवत असताना, म्हणजे जसं खेळाडू येईल तशी फील्ड प्लेस नटवण्याचा प्रयत्न. पुढील चेंडू स्लोअरचा मारा, अत्युत्तम फटका. आपण जर पाहिला तर इथं मात्र काय निर्णय तर पंचांचा पाहूया. मौका भी दिया और चौका भी दिया. निश्चितच मॅच तर रंगात आलेले आहे आणि आमचे डीजे मास्टर सुद्धा खूप रंगामध्ये धून वाजवत आहेत दुपारच्या सत्रानंतर. क्या बात आहे. पुढील चेंडू यावेळेस स्लोअरचा मारा, स्लोअरचा मारा, गतीला बीट होताना पाहायला मिळत आहेत महेश माळी.
मागच्या चेंडूवरती एक प्रहार पाहायला मिळाला होता आणि त्यानंतर कमबॅक करत असताना सदन मात्रे यांनी बघितलं की लेग स्टंपवर जर चेंडू ठेवला तर चेंडूला सीमापार धाडला जातोय. तर या वेळेस मात्र त्यांनी ऑफ स्टंपवरती चेंडू ठेवलेला पाहायला मिळतोय. या वेळेस पहा मिडलला चेंडू हाताला होता, म्हणजे व्हेरिएशन पाहायला मिळते गोलंदाजीमध्ये. तुम्ही ज्या वेळेस गोलंदाजी करता त्यावेळेस तुमच्या भातामध्ये सहाच्या सहा चेंडूंची व्हेरिएशन हवी आहे. व्हेरिएशन असल्यानंतर विचार करायला मिळत नाही या फलंदाजाला की पुढचा चेंडू कशा प्रकारे येईल. तर हे पाण्यासारखं राहील की तिन्ही चेंडू वेगवेगळ्या पद्धतीने हाताले तर हा चेंडू कसा हाताला जाईल. रामा भोईर ऑन द स्ट्राईक. आजवर आपण जर पाहिलं तर आजचा दुसरा दिवस आहे या स्पर्धेचा, खूप चांगल्या पद्धतीचा खेळ कालही पाहायला मिळाला. पुढील चेंडू या वेळेस बिघिट करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला होता. जागा सोडली होती, क्रीज सोडून मारण्याचा प्रयत्न होता, बॅटच्या पट्ट्यामध्ये हवं तसा घेता आला नाही आहे. निर्धावची झाली सांगता. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावरती फक्त आणि फक्त आपल्याला पाहायला मिळते 6 धावा. आज आपण कालच्या दिवसामध्ये पाहिला तर खूप खूप चांगला खेळ पाहायला मिळाला. त्याच्यामध्ये कालच्या दिवसातून जयानमान सरवली हा संघ क्वालिफाय झालेला पाहायला मिळाला. त्यानंतर अष्टविनायक ठाकूरपाडा या संघाबद्दल म्हणायचं गेलं तर दोन्ही मॅचमध्ये लक फॅक्टरच्या स्वरूपामध्ये क्वालिफाय झाले. त्यानंतर छुपा रुस्तम संघ ज्याला म्हटलं जातं असा शिवनेरे आमने संघ हा क्वालिफाय झाला. आजच्या दिवसामधून दोन संघ क्वालिफाय होताना पाहायला मिळते, वीर तानाजी दापोडे आणि गावदेवी भादवड. आणि ह्या गटामधून आता कुठला संघ क्वालिफाय होईल याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. तर पुन्हा एकदा मी सर्वांना विनंती करतो, खास करून मैदानाच्या आतमध्ये खेळ करणाऱ्या खेळाडूंना, की आपण वेळेचं भान ठेवूया. कारण मंडल आपल्यासाठी थांबू शकते परंतु सूर्यनारायण मात्र आपल्यासाठी थांबू शकत नाही आहे. वारंवार सूचना केली जाते. चला पुन्हा एकदा तयार होते गोलंदाज या वेळेस योगेश मात्रे, योगेश पाटील. या वेळेस आपण जर पाहिलं तर कुठेतरी आपल्या फॉलो थ्रू मध्ये स्टेप मध्ये चुकी होते. पुन्हा एकदा सुरुवात करतायत खेळाला. या वेळेस टॉस फुलटॉस आपल्याला पाहायला मिळाला होता, हवं तसा बॅटवरती घेता आला नाही आहे. आणि इथं मात्र फलंदाज होतोय बाद रनआउटच्या स्वरूपात. निश्चितच आपण जर पाहिलं तर बिग हिट करण्याचा जरूर प्रयत्न होता, परंतु आपण जर हाय फुलटॉस ज्या वेळेस येतोय ना त्यावेळेस बॅटवरती कनेक्ट घेण्यासाठी खूप मशक्कत करावी लागते. लोअर फुलटॉस जो असतो ना तो बॅटवरती परफेक्ट कनेक्ट होतोय आणि त्या अनुषंगाने त्या चेंडूवरती जास्त धावा बनले जातात. परंतु ज्यावेळेस तुम्ही टॉस करून ओव्हर फुलटॉस जेव्हा टाकताय ना त्यावेळेस बॅट्समनला त्या गोष्टीचा विचार करावा लागतोय आणि विचारात तो चेंडू मात्र निघून जातोय आणि मिसटाईम फटका नेहमीच खेळताना पाहायला मिळते. आणि ते चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. योगेश पाटील पुन्हा एकदा तयार होतंय आपल्या गोलंदाजी मार्गवरती. या वेळेस ऑन साईडला खेळून काढलेला आहे, एक धाव कम्प्लीट केलेली आहे. दुरून क्षेत्ररक्षण येतोय, काय घडतंय पाहूया. दुसऱ्या धावीचा दबाव जरूर टाकलेला आहे परंतु वाईड इज पेकी आपल्याला पाहायला मिळेल. थ्रो जर परफेक्ट झाला असतं काहीतरी चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. थोडीशी घाई केली त्या कारणास्तव आपण पाहिलं की या दोन धावा कम्प्लीट होत आहेत. पण 10 धावी लागेल, थोडीशी रिस्क घेतली आणि त्या रिस्कचा फायदा झाला. एका धावीचा दुसऱ्या धावीमध्ये परिवर्तन, 2 धावेने धावसंख्येमध्ये बदल, 9 धावा धावपालकावरती लागल्या जातात. पहिल्या ओव्हरमध्ये कमी धावा जमा केल्या जिथं पॉवर प्लेचं षटक होतं, पॉवरफुल फलंदाजी व्हायला हवी होती परंतु पॉवरफुल गोलंदाजी इथं मात्र पाहायला मिळाली. त्या कारणास्तव जर पाहायला गेले तर धावा कमी जमल्या. इथं मात्र बॅटची कडा आणि फलंदाज होतोय बाद झेलच्या स्वरूपात.
निश्चित जिथे जिथे ब्रेक थ्रू दिला मिळून देणं गरजेचं आहे तिथं मात्र दिला जातोय, कारण धक्क्यामागे धक्का ज्या वेळेस लागला जातोय त्यावेळेस टीमचा हाल मात्र बेहाल होताना पाहायला मिळत आहेत। ते चित्र सॅम स्पोर्ट दामणगाव संघाचं इथं दिसतं मैदानाच्या आतमध्ये, कुठलाही फलंदाज येऊन चांगली कामगिरी करताना पाहायला मिळत नाही आहे, कारण तुम्हाला ज्यावेळेस चांगला स्कोर उभा करायचा असतो त्यावेळेस पार्टनरशिप होणं गरजेचं आहे आणि पार्टनरशिप होऊ देत नाही आहे। खास करून विचार केला तर कालवार संघाचे गोलंदाज पहिल्या षटकामध्ये वाखाण्याजोगं गोलंदाजी सदानंद म्हात्रे यांची पाहायला मिळाली। या वेळेस पाहायला गेलं तर वेगळ्या पद्धतीने चेंडू हाताला होता, इथं मात्र पाहूया काय घडतंय। चांगलं शत्ररक्षण पाहायला मिळतंय, चेंडू डीपमध्ये आहे, दोन धावा जरूर कम्प्लीट होतील, तिसऱ्या धावेचे सुद्धा चान्स घेतात। बघा कितीही उत्साह स्फूर्ती या खेळामध्ये पाहायला मिळेल। कोण म्हणेल हे 40+ खेळाडू, अर्थात 40 वर्षाच्या वरील खेळाडू आहेत ज्याच्यासाठी केला होता हट्ट, अर्थात आरोग्यासाठी खेळाला सुरुवात केली होती, एक धाव आरोग्यासाठी, आणि ते आरोग्यदायी जीवन या खेळाडूंच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय। संतोष स्ट्राईक वरती पाहायला मिळतंय, एक हा स्फोटक खेळाडू आहे, पाहूया काय घडतंय। या वेळेस ऑन साईडला खेळून काढलेला आहे, लॉंगॉनच्या रिझनमध्ये एक धाव कम्प्लीट केली आहे दुसऱ्या धावीचा प्रयत्न, परंतु थ्रो खूप चांगला, कुठेतरी कमर कसलेली आहे, क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून जास्ती धावा खर्च करू देत नाही आहे, आणि तेच काम करावं लागतं प्रत्येक टीमला, कारण जसं म्हटलं जातं की कीर्तनाला साथ टाळ चिपळ्यांची, तशीच गोलंदाजाला साथ क्षेत्ररक्षणाची हवी असते, तेव्हा गुडदेव तो निखरून दिसतोय। यावेळेस फुल टॉस दिल्या फ्री आणि तर मात्र बाउंड्री क्लिअर करू शकले नाहीत, ताकद कमी आणि परिणाम स्वरूप पाहायला गेले तर जेलच्या स्वरूपात होतोय बाद। शीशे की उम्र प्याल की आखिर बिसात क्या, टूटा जो दिल किसी का तो हैरत की बात क्या, टूटा जो दिल किसी का तो हैरत की बात क्या। शीशे की उम्र प्याल की आखिर बिसात क्या, टूटा जो दिल किसी का तो हैरत की बात क्या। तो क्या बात है, जर लहान मुलाला अंगाई गायली जाते आणि आपण जर रेग्युलर क्रिकेटला बोलला तर ढाकचिक गाणे वाजवले जात आहेत, परंतु आपण इथं ओल्डी गोल्डी क्रिकेट खेळतोय आणि डीजे मास्टर खूप चांगल्या पद्धतीने धून वाजवत आहे ओल्डी गोल्डी सॉंगच्या माध्यमातून। तर बोलूया खेळाकडे, धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या अजूनही स्थिर आहे, दा फलकावरती 12 धावा, खूप कमी धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत। पहिल्या ओव्हरमध्ये 6, दुसऱ्या ओव्हरमध्ये 6, या ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तर 2 गडीसुद्धा बाद झालेले आहेत। इथनं मात्र परिवर्तन करावं लागेल, गिअर चेंज करावं लागेल, फर्स्ट सेकंड गिअरमध्ये गाडी पुढे जाणार नाही आहे, थर्ड फोर्थचा उपयोग करावा लागेल, तेव्हा कुठेतरी या मॅचमध्ये बनून राहतील। कमीत कमी 30-35 घरात तरी धावा जमा कराव्या लागतील, जसं पाहिलं तर 40 जी धावसंख्या आहे ती कुठेतरी सन्मानजनक स्कोअर पाहायला मिळते, परंतु 2 ओव्हरमध्ये फक्त 12 धावा झाल्यात, तर अजूनही 2 ओव्हर शिल्लक आहे, तर या 2 ओव्हरमध्ये 12-13 सरासरी धावा जरी जमा केल्या तरी 35-40 मध्ये धावा जमा होतील, परंतु पाहूया काय घडते काय बिघडते, येणारा काल सांगून जाईल। गोलंदाज कमर कसून गोलंदाजी करतायत, आपण जर एवढ्या चाचणीचा विचार केला ना तर त्या सर्वात जास्त धावा बनवण्यामध्ये यशस्वी या चाचणीमध्ये खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत, गोलंदाज विकेट घेण्यासाठी पाहायला मिळत आहेत। इथं मात्र दरम्यान आपण पाहिलं एक धाव, म्हणजेच कारण असं चित्र का पाहायला मिळत आहे, कारण आपल्याला प्रॅक्टिसला वेळ मिळाला, इतर वेळी काय होत आहे की पाऊस खूप लेटपर्यंत पडतो त्यामुळे प्रॅक्टिस ग्राउंड तयार होत नाहीत, परंतु इथं मात्र आपल्याला खूप वेळ मिळाला प्रॅक्टिससाठी। पाहूया पुढील चेंडू, या वेळेस कट करण्याचा प्रयत्न फसला गेला, बॅट चिकडा, फलंदाज होतोय बाद जेलच्या स्वरूपात। तुम तो ठहरे परदेसी साथ क्या निभाओगे, तुम तो ठहरे परदेसी साथ क्या निभाओगे, निश्चितच आपण जर पाहिलं ना तर
खूप चांगली गोलंदाजी, वारंवार प्रशंसा का केली जाते कारण भगवंताने सर्वांना हिऱ्यासारखं जीवन दिले, परंतु चमकतो कोण जो जिजतोय, आणि ते जिजणं इथं मात्र आपल्याला पाहायला मिळतंय गावदेव वेले संघाच्या गोलंदाजीच्या माध्यमातून. इथं मात्र धावसंख्येला ब्रेक लावलेला, रोक लावलेला, जणू काही ज्या भिवंडीमध्ये ट्रॉफिक होते ना तसं काही रनांची ट्रॉफिक झालेली आहे, वेग मिळत नाही आहे. कालिका माता कालवार या संघाच्या माध्यमातून हॅलो. इथं मात्र आपण जर पाहिलं ना तर एक वाईटचा मारा केला जातोय, अवंतर धावेचा मारा केला जातोय. धावसंख्या 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचतय. या वेळेस हवेत आहे, छत्रचक येतोय आणि चुकी पाहायला मिळतंय. अरे झेल सुटला जातोय, लेझी क्रिकेट पाहायला मिळतंय. आणि त्या दरम्यान आपण जर पाहिलं तर धावा हे लुटून केल्या जात आहेत जमा धावफलकावरती 3. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती तर इथं मात्र 17 धावा लागल्या जात आहेत. अतिशय कासवाच्या संत गतीने धावसंख्या धावफलकावरती जमा होताना पाहायला मिळत आहेत. मोठे फटके येत नाही आहेत, मोठा फटका खेळावा लागेल तेव्हा तरी कुठे धावफलक सजताना दिसेल. आज वातावरणामध्ये आपण जर पाहिलं तर वारंवार बदल होतोय. सकाळी बघितलं तर एकदम ढगाळ वातावरण होतं, दुपारी फ्रेश वातावरण होतंय आणि आता मात्र एकदम निराशाजनक वातावरण पाहायला मिळतं. आणि ती निराशा खास करून धामंग संघामध्ये पाहायला मिळते. यावेळेस उडवलं आहे, पुन्हा एकदा मिस टाईम फटका आहे, क्षेत्ररक्षक जपवतोय, कुठल्या प्रकारची चुकी नाही आहे आणि यावेळेस फलंदाज बाद होतोय जेलच्या स्वरूपात. धावसंख्या पाहिली तर 17 या आकड्यावरती थांबून आहे नवीन फलंदाज मैदानीच्या आतमध्ये सुनील येतोय. न या ठिकाणी शुभ आगमन होत आहे जय हनुमान भावाले संघाचं. या क्रीडानगरीमध्ये आपलं सहर्ष सहर्ष स्वागत आहे. वेलकम वेलकम वेलकम. धर्मेंद्र म्हात्रे आपण जर पाहिले तर खूप चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. एक अवंतर चेंडूचा खेल जरूर केला पण तो वगळता मात्र खूप चांगल्या पद्धतीचा खेल, दोन गडी बाद केलेले आहेत आणि आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 5 धावा खर्च केला जात आहेत. एकाहून एक अधिक चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळेस उडवला आहे, इथेही चेंडू हवेमध्ये आहे परंतु नो मॅन लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होत आहे आणि अवसर आहे, वेळ आहे 2 धावा कम्प्लीट करण्याचा आणि त्या अचूकरित्या 2 धावा कम्प्लीट केल्या जात आहेत. यास हरचंद्र भाऊ यांचंही इथं आगमन होत आहे. या व्यासपीठावरती आपलंही सहर्ष सहर्ष स्वागत आहे. या वेळेस अजून एकदा हवेमध्ये आहे, टायमिंग साधता येत नाहीये, परिणाम स्वरूप आपण पाहतोय अजून एक खेळाडू झेलच्या स्वरूपात होतोय बाद. ओ लाल दुपट्टे वाली तेरा नाम तो बता, ओ काले कुर्ते वाली तेरा नाम तो बता, नाम तो बता तेरा, नाम तो बता तेरा, नाम तो बता. ओए होए निश्चितच खूप चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. तर आपण जर पाहिलं ना तर आजच्या दिवसामध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज एका ओव्हरमध्ये धर्मेंद्र म्हात्रे असं आपल्याला पाहायला मिळतं. 3 धर्मेश म्हात्रे असं पाहायला मिळते कारण 3 गडी त्याने या ओव्हरमध्ये बाद केलेले आहेत. क्या बात आहे, जे संघाला हवे आहे ती फिगर मात्र करता येत नाही आहे चान्सपोर्ट धामंगाव संघाला कारण 3 षटकांचा खेळ संपन्न झाल्याने फक्त अवघ्या धावफलकावरती 19 धावा आपल्याला पाहायला मिळतंय. असं म्हटलं जातं ना की प्रॅक्टिस इज मॅन परफेक्ट, सरावाने माणूस परिपूर्ण होतोय, परंतु इथं मात्र चान्सपोर्ट धामंगाव संघाचा सराव कुठेतरी कमी पडतोय की कालवार संघाचा
जो सराव आहे तो अधिक पडतोय. त्या कारणास्तव आपण जर पाहिलं ना तर तीन षटकांच्या समाप्तीनंतर फक्त 19 धावा आपल्याला धावपलकावरती पाहायला मिळत आहेत. शेवटचं अंतिम षटक पाहूया कोण हाताळतोय. अंतिम शेवटचं षटक मुकेश पाटील यांच्या हातामध्ये दिलेलं आहे. पाहूया ज्या पद्धतीने तीन गोलंदाजाने आपलं काम चोख बजावलं आहे हा गोलंदाज काय करतोय अंतिम षटकामध्ये. यावेळेस बिग हिट मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. कहा पे निगाय, कहा पे निशाना, बॅट बॉल मध्ये काहीच संपर्क नाहीये. निर्धावची होते सांगता अचूक टप्प्या अचूक लाईन लेंथ गोलंदाजी पाहायला मिळते. जणू काही दामंगाव संघाच्या फलंदाजांच्या डोळ्यावरती आपण जर पाहिलं तर पट्टी बांधलेली आहे. इथेही पाहू शकता आपण चेंडूचा जरूर पाठलाग केला परंतु चेंडूला मात्र स्पर्शही करू शकले नाहीत. चांगली गोलंदाजी मुकेश पाटील यांची पाहायला मिळते. एका बाजूला फलंदाजी कमजोर तर दुसऱ्या बाजूला गोलंदाजी चांगली, त्याच कारणास्तव शांत क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस कनेक्ट झालेला आहे परंतु कार्पेटच्या सहाय्याने ऑन साईडला येतोय. मिडॉनच्या रिजनमध्ये चेंडू कलेक्ट केला जातोय. एकच धाव एकापेक्षा अधिक काही नाही आहे. एका धावेने धावसंख्या 20 या आकड्यावरती जाऊन पोचते. पाहूया पुढील चेंडू. या वेळेस पुन्हा एकदा कार्पेटच्या सहाय्याने ऑन साईडला चेंडू खेळून काढले. खाली रिझन आहे, दोन धाव होतील काय पाण्यासारखं राहील कारण चांगले शत्ररक्षण झाले, फेकी चांगली झाली, गॅदरिंग झालं नाही. या दोन धावा कम्प्लीट, तिसऱ्या धावेचा प्रयत्न. काय घडते काय बिघडते आपल्याला पाहायला मिळतं की या चेंडूवरती तीन धावा तब्बल कम्प्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या 23 या आकड्यावरती जाऊन पोचते. जय हनुमान भावाली संघाने सज्ज राहायचंय कारण हा सामना झाल्यानंतर आपल्याला खेळायचं आहे. यावेळेस दिशा अडकलेली आहे. लेक्समच्या बाहेर चेंडू हाताळला जातोय आणि व्हाईटचा इशारा केला जातोय. एक धाव अर्जित केली जाते. अकाउंटमध्ये धावसंख्या 24 आकड्यावरती जाऊन पोचते. अजूनही काही चेंडूंचा खेळ आहे. इथनं जर एखाद दोन मोठा फटका आला तर निश्चित गोलंदाजांना काहीतरी प्लॅटफॉर्म तयार होईल. धावा थांबवण्यासाठी कुठेतरी मनोबल वाढला जाईल. पाहूया मोठा फटका येतोय का. यावेळेस ऑन साईडला मेडूच्या रिझनमध्ये जातो चेंडू. इथं मात्र आपण जर पाहिले तर मिसफील पाहायला मिळत होती परंतु त्यानंतर बॅकअप खूप चांगल्या पद्धतीचा. दोन धावा कम्प्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या 26 या कडावरती पाहायला मिळते. जसं श्यामस्फोट धामंगाव संघ हा आपला या सीझनचा पहिला सामना इथे खेळतोय तसाच कालिकामाता कालवार हा संघही आपला सीझनचा पहिला सामना इथे खेळतोय. पाहूया ह्या वेळेस अप्रतिम अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या जर पाहिली तर स्थिर राहते ती म्हणजे 26 धावा. चार षटकांचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या धावपलकारती 26-27 धावांचं टार्गेट कालिकामाता कालभार या संघासमोर आपल्याला पाहायला मिळते. आजच्या दिवसातून जर पाहायला गेलं तर हाय स्कोर वीर तानाजी दापोडे या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतंय 46 धावांचा. तर आजच्या दिवसाचा लो स्कोर जो सामना आहे तो हा आपल्याला पाहायला मिळतोय. तर पाण्यासारखं राहील की या 27 धावा कशाप्रकारे पूर्ण केल्या जातील की या थांबवल्या जातील या ऐकूया मेरी आवाज मेरी पहचान संदेशजी वकारे यांच्या आवाजाने.
यस थैंक यू मनोज ठाकरे बोलियो अपन मैच या दिशेने 26-26 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात श्यामस्फोट धामणगाव टीमच्या माध्यमातून तर कालिका माता कालवार टीम समोर 27-27 धावांचं एक माफक लक्ष या ठिकाणी उभं केलंय. चला फलंदाज पाठवा. त्याचबरोबर धामणगाव टीमचे कॅप्टन आपण क्षेत्ररक्षण सजून घ्या. वेल आपल्याकडे कमी आहे, काही मॅचेस अजूनही कव्हर करायच्या आहेत, सो प्लीज कोऑपरेट करा. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. पाऊस जर आला तर शक्यता आहे की एक एक ओव्हरचे मॅच देखील होईल. एक एक ओव्हर नाही तर एक एक गुण दिला जाईल. कुंदन पाटील साहेब आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. मात्र या मॅच कडे आपण बोलूया. चला मॅचला सुरुवात करा. सुनील मात्रे सर टाइमपास करू नका. चला बॅटमन दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. प्रकाश बीज सदा म्हात्रे तर फ्रंटलाईन षटक फेकण्यासाठी रामा बोईट्स गोलंदाजी मार्कवर षटकात दिलं पहिला चेंडू. 27 धावांचं लक्ष. सामन्याला सुरुवात. पहिलाच बॉल अतिशय सुरवाईट फटका मिडल ऑफ द बॅट मोहर उमटली आहे. चार धावांचे चेंडू निघून गेलाय. सी मारेशा पार मिळतील चार धावा. चौकार. अतिशय सुरवाईट फटका. पहिल्याच बॉलवर चार धावा मिळाल्या त्या ठिकाणी. यावेळेस बॅटची कडा लागली आहे. शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कम्प्लीट होती आहे. फक्त एकच धाव. 27 धावांचं एक माफक लक्ष आपण पाहतोय. आणि त्या धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या दोन बॉलचा खेळ झालाय. दोन बॉलवर आल्यात श्री कालिका माता कालवार टीमला पाच धावा. आता मात्र वैयक्तिक पहिला बॉल फेस करण्यासाठी सध्या मात्र त्या ठिकाणी सज्ज होतोय. षटकातील पुढचा चेंडू. यावेळेस हा बॉल ऑफ ड्राईव्ह केलाय. फटका तर भरपूर चांगला आहे. मात्र क्षेत्ररक्षक राकेश त्या ठिकाणी चेंडू अडवतोय. त्या दरम्यान एकच धाव. रामा भोईर पुन्हा एकदा षटकातील पुढचा चेंडू टाकेल. यावेळेस देखील बॅटची कडा लागली आहे. शॉर्ट थर्ड मॅनला थोडं गच्चाल क्षेत्ररक्षण. बॅकअप चांगलं झालंय. फक्त एकच धाव. या बलेसचा बॉल ऑफ साईडला टोलवलाय. फटका तर भरपूर चांगला आहे. कव्हर वरून उडवलाय चेंडू. डीप कव्हर सी मारेशा पार मिळतील चार धावा. चौकार. अतिशय दमदार सुरुवात आपण पाहतोय टीम कालवारच्या माध्यमातून. पहिलं षटक चालू आहे. आतापर्यंत 11 धावा धावफलकावर. या वलेस देखील अप्रतिम अलौकिक. क्रिकेटचं सौंदर्य पाहायला मिळतंय या बॉलवर. हा बॉल देखील सीमारेषा पार. पुन्हा एकदा चौकार. पंधरा धावा धावफलकावर झाल्यात. अजूनही 12 धावा विजयासाठी काढायच्या आहेत टीम कालवारला. चला थोडं स्पीडअप करा.
षटक क्रमांक दोन फेकण्यासाठी गोलंदाज आपण सज्ज राहा, चला स्पीडअप करा। जय हनुमान भावाले टीमचे कॅप्टन, आपण टॉस बॉक्समध्ये या, त्वरा करा, यानंतर त्वरितच आपण मॅच स्टार्ट करणार आहोत। जय हनुमान भावाले टीमचे कॅप्टन, वेलकम विनोद धामने। षटकातील पुढचा चेंडू श्याम, या वेळेसा बॉल यस्टांच्या वरून गेलाय, यस कोणत्या प्रकारची धाव नाहीये, निर्धाव जातोय, चांगला बॉल। 16 धावा धावपळकर स्थिर आहेत, अजूनही 11 धावांची आवश्यकता आहे, येणाऱ्या 16 बॉलचा खेळ बाकी आहे। षटकातील पुढचा चेंडू श्याम, गोलंदाज बोलतोय समोर सदा मात्रे, या वेळे जोरदार अपील, यस फलंदाज बाद। यस पंचांनी मात्र आपला डिसिजन जो आहे तो रिव्हर्स घेतला आहे, बॅट कट होता, बॅट चिखटा लागली आणि त्यानंतर मात्र चेंडू जो आहे पायावर आदला होता। षटकातील पुढचा चेंडू, या बलेचा बॉल फटका तर भरपूर चांगला आहे, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक संतोष चेंडूची फेकी करतोय, त्या दरम्यान सिंगल कम्प्लीट, फक्त एकच धाव। यानंतर जय हनुमान भावाले वर्सेस श्री कालिका माता कालवार, या दोन टीममध्ये पुढचे मॅच आपल्याला पाहायला मिळेल। षटकातील पुढचा चेंडू, या बॉलर्स देखील फटका भरपूर चांगला आहे, गॅप शोधली आहे, चेंडू गॅपमधून ट्रॅव्हल झाला आहे, निघून गेलाय सीमा रेषा पार, मिळतील 4 धावा, चौकार। यस भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे विद्यमान सल्लागार यशवंतजी केने साहेब व्यासपीठावर उपस्थित आहेत, त्यांच्या समवेत जय हनुमान भावाले टीमचे कॅप्टन विजय केने हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। नेक्स्ट मॅच पुढच्या मॅचमध्ये आपण त्यांना ॲक्शनमध्ये पाहणार आहोत, त्या दरम्यान हा बॉल जो आहे व्हाईट बॉल घोषित केला आहे पंचांनी, आता मात्र फक्त आणि फक्त 4 धावांची आवश्यकता आहे। सदानंदचं चांगलं योगदान या मॅचमध्ये आपण पाहतोय, 6 बॉल खेळत त्याने आपल्या टीमसाठी ठोकल्यात 14 धावा, ज्यामध्ये 2 चौकारांचा समावेश आहे। षटकातील पुढचा चेंडू, या बॉलेस मात्र अतिशय सुराईक फटका, पूर्णपणे सफल झाला होता सदानंद आणि त्यानंतर मात्र आलाय हा त्याच्या बॅटमधून विजयाचा फटका, चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर, अशा प्रकारे कालिका माता कालवार संघ विजय होतोय, अभिनंदन, हार्ड लक टफ लक शामसोड धामणगाव। चला टीमचे कॅप्टन आपण त्वरित या,